छोट्याशा बागेत घरगुती बाग आहे वाडी म्हटलं तर चालेल आपण एखादी भाजीपाला मेथी म्हणा किंवा कोथिंबीर बघा किंवा पालक हे आपण विकत आणतो ते आपल्या रासायनिक खतापासून पण बनवलेले असतात परंतु इ परंतु आपण इथे शेणखत वगैरे वापरलेलं आहे बघा इकडे मी आहे ना आता कोथिंबीर वगैरे टाकणार आहे ही कोथिंबीर कोथिंबीर आहे आणि हे मुलाचं बी आहे हे अगोदर लावलेलं मुलाचं बी इकडे आहे बघा हे तयार होतात ही मेथी आहे बघा हे या पद्धतीने आपण आता कोथिंबीरची टाक टाकत आहेत ही घरगुती पद्धत आहे म्हणजे आपले जा जर आपल्या जर छोटीशी जागा असेल तर आपल्या स्वयंपाकघरात जी भाजीपाला येतो आहे तो, तो विकत न आणता आपल्याला आपल्याच जा छोट्याशा जागेत या जा पद्धतीने आपण भाजीपाला उगू शकतो आणि ते आपल्या खात्रीशीर भाजीपाला असू शकतो हे बघा हा अगोदर टाकलेला पालक आहे छान रुजलेला आहे पाच सहा दिवसात हा आपल्याला खाण्यासाठी तयार होईल हिरवागार आहे टवटवीत एकदम कोथिंबीर मस्त वाढ झालेली आहे बघा आणि सदर पुढच्या विभागात बघा तिकडे ना मेथी टाकलेली आहे ते अजून झालेले नाही आत्ताच टाकलेले एक वाफांतून काढल्यानंतर दुसरा वाफा तयारच असतो म्हणजे आपल्याला बाजारांतून हे छोटे मोठे जी भाजीपाला आहे आता थंडीचे दिवसही चालू आहेत त्यामुळे मेथी वगैरे हे शरीरासाठी आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक आहे तुमच्याकडे जर छोटीशी जागा असेल घराच्या शेजारी असेल तर या पद्धतीने आपण ती लागवड आपण करू शकतो रासायनिक खत न देता तिथे मी आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतचा कर वापर करा जेणेकरून आपल्याला भाजीपाला जो आहे तो चांगल्या पद्धतीचा भाजीपाला आपल्याला नक्कीच मिळणार आहे हा मुलं हा बघा हा मुलं तयार थोड्या दिवसात तयार होईल जर आपल्याकडे इतकीही जागा नसेल तर आपल्याकडे एखादा टब वगैरे हो असेल मोठे मोठे टब वगैरे हो असेल फुटलेला वगैरे असेल त्यात माती वगैरे टाकून आपण ही लागवड छोट्या प्रमाणात करू शकतो आपलं मत आपली कमेंट नक्कीच मला सांगा